This is Pankaj Deopurkar from E-Digital Box and Dezo India Engineering Company. We are the manufacturer of this drone. हा ड्रोन ॲक्च्युली 10 मिनिटात जवळजवळ 1 एकर क्षेत्र कव्हर करतो आणि हा खास आपण शेतकऱ्यांसाठी बनवला आहे. शेतकऱ्यांसाठी यासाठी की जे पेस्टिसाईडने काही प्रॉब्लेम्स होतात, जसं पेस्टिसाईडने कॅन्सर होणं, हातावर स्प्रेईंग, स्नेक बाईट, असे खूप बारीक ज्या गोष्टी आहेत ज्या कधी कॅल्क्युलेट होत नाही. आता इंधनाचा वापर आपल्याला कमीत कमी करायचा म्हणून आपण बॅटरी लॉन्च केली आहे. साधारण 1/2 तासात हा 2 ते 2.5 एकर कव्हर करतो आणि आम्ही याचे काही नवीन एंटरप्रेनरसाठी बिझनेस मॉडेल्स बनवले आहेत, ज्याने आमच्यासोबत जॉईन होऊन आम्ही रेंटलचा बिझनेस देतो. तर ॲक्च्युली ह्याचं जे काय आहे, फ्लाईंग टाईम कसं आहे वगैरे, हे सगळं आमचं सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे शंतनू यादव, हा तुम्हाला सगळे डिस्क्राईब करेल. सो बेसिकली दिस इज अन 10 लिटर्स ऑफ ड्रोन. ओके, सो दिस जनरली कवर्स 1 एकर ऑफ लँड इन 10 लिटर्स ऑफ पेस्टिसाईड. आता हा 10 लिटरमध्ये 1 एकर फवारणी करतो. बॅटरी पावर्ड, एकदा तुम्ही फुल चार्ज केला 1/2 तास जवळपास चालतो आणि 1/2 तास याला चार्जिंग व्हायला लागते. तर एकदा 1/2 तास तुम्ही चार्ज केला तर 3 एकर आरामात स्प्रे होऊन जातो. आता आपण यात हा 10 लिटरचे टाकी आहे, आपल्याकडे 16 लिटरचा पण आणि 5 लिटरचा पण आहे. तर यात आपण 3 मॉड्यूल पण बनवतो, एक बेसिक, एक सेमी ॲडव्हान्स आणि एक ॲडव्हान्स. जो बेसिक मॉड्यूल राहतो तो पूर्णपणे रिमोटने चालतो आणि यापेक्षा जो सेमी ॲडव्हान्स राहतो तो GPS थ्रू पण तुम्ही ऑटोमॅटिकली चालवू शकतात. आणि जो ॲडव्हान्सवाला वेरियंट असतो तो तुम्ही पूर्ण ऑटोमॅटिक पण चालवू शकता आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स वगैरे पण असतात. तर अशा प्रकारचे 3 प्रकारचे आपले वेरियंट आहे. तर तुम्ही आपला ऑफिस आहे नाशिकला, तिथे येऊन भेट देऊ शकता. आणि संत, या मॉडेलची प्राईस 3.5 लाखापासून 8.5 लाखापर्यंत याची प्राइसिंग आहे. कोणाला आमच्यासोबत बिझनेस करायचा असेल, परचेस करायचा असेल, तर प्लीज कॉल अस ऑन बिलो मेन्शन नंबर. आणि शेतकरी, ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे आपले यंग एंटरप्रेनर्स आहेत. खाली आमचा नंबर आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे तुम्ही हे करू शकता संपर्क. थँक्यू व्हेरी मच. त्याला पावसाचं पण अडचण नाही किंवा वाऱ्याची पण किंवा उन्हा वगैरे. आणि हे स्ट्रॉंग मॉडेल आहे, याला असं बेंड बेंड कुठं काय झालं असं होत नाही. बॅलन्सिंग डिस्क इनकेस बॅलन्स नाही, इनकेस पायलटकडनं काही चुकी झाली, ऍक्सिडेंट खूपच झालं ना, हा फक्त हे प्रोपेलर असतो जे आपण एक सेट एक्स्ट्रा देतो ड्रोन. दूरी लावा.